हाय फ्रेंड्स मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे माल मालवणी पद्धतीमध्ये मालपोळे किंवा मालपोहा कसं करायचा ते बघणार आहोत एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे कधी सणासुदीला गोडधोड काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर त्यावेळी ही रेसिपी नक्की ट्राय करा एरवी पण तुम्ही ही रेसिपी करू, करू शकता करू शकता एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे एकदम पारंपरिक पण आहे खूप जुनी रेसिपी आहे आमच्याकडे गणपतीला एकदा तरी रेसिपी नक्की केली जाते आणि खूप छान अशी लागते आणि तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी हे एक कप किसलेलं गुळ घेतलेला आहे तर ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे त्याने काय होईल की गुळाचे खडे आहेत ते पटकन मोडले जातील तर त्याच्यावरचं जे पाणी आलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे गुळा गुळाचे खडे जे विरघळलेले नाहीयेत तर ते मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये हे फिरवून याची पेस्ट करून घेतलेली आहे तर हे बघा मिक्सरमध्ये सगळे ते सगळं उरलेलं गुळ मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे बघा छान असं पटकन बारीक होतं गुळ भिजत घातल्यामुळे पटकन बारीक होतो तर हे जे गुळाचं पाणी आहे ते मी त्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे गुळामध्येच करायचे मालपुळे तरच ते खूप छान लागतात आता इथं मी दोन केळी घेतलेली आहेत तर केळी पण मी मिक्सरमधनं फिरून घेणार आहे केळी याच्यामध्ये ऑप्शनल आहेत पण केळ्यांमुळे या मालपुळ्यांची चव जी आहे ना ती खूप छान लागते त्यामुळे आवर्जून घाला आणि सहज उपलब्ध होतात तर ही ते गुळाचं जे पाणी आहे तेच मी इथं केळ्या केळ्यांसाठी वापरलेलं आहे आणि याची पण मस्तपैकी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि मी ती त्या गुळाच्या पाण्यामध्ये ॲड केलेली आहे केळं कुठे घट्ट राहिलं तर ते पुन्हा मिक्सरमध्ये घालून पुन्हा फिरून घ्या आता इथं मी दोन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे मालवणी पद्धतीमध्ये मा आपण करतोय त्यामध्ये ओलं खोबरं हे आलंच त्याच्यामध्ये अगदी पाव चमचापेक्षा कमी थोडंसं मी जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी घालून मी हे मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेलं आहे याची बारीक पेस्ट वगैरे काही करायची नाही आहे आपल्याला जाडसरच फिरवून घ्यायचं आहे जिरं आणि खोबरं एकत्र जेव्हा येतो तेव्हा त्याची जी टेस्ट येते ना ती खूप छान येते आणि वास पण खूप छान येतो तर हे खोबऱ्याचं वाटण आहे तर ते मी त्या पेस्टमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे खूप सुंदर असे हे मालपोळे तयार होतात आणि एकदम झटपट आणि एकदम पौष्टिक तर याच्यामध्ये थोडी मी वेलची पूड घातलेली आहे आणि एक पाव चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि हे एकत्र करून घेतलेलं आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी हा एक चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळ पण ऑप्शनल आहेत पण हे पण ह्या मालपोळ्यांमध्ये माल माल खूप छान दिसतात आणि मालपोळ्यांची चव पण खूप छान वाढते त्यामुळे असतील तर नक्की घाला आणि हे छान असं सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता इथं मी हे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता एक कप मी किसलेला गूळ घेतला याच्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये ते मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे थोडं थोडं घालून एकत्र करायचं नाहीतर कुठळ्या होतील तर हे थोडं थोडं पीठ घालून मी हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे गरज लागली तर थोडं इथं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालून याचा मस्त असं जाडसर आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे पातळ बॅटर आपल्याला नको आहे तर हे थोडं थोडं थो पाणी घालून मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तर इतपत आपल्याला हे जाडसर असं हे बॅटर करून घ्यायचं आहे मस्त असं एकत्र करून घ्यायचं कुठेही गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत ना तर छान असं हे बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे बरोबर माळपोळे घालायला मिळतात पसरवायला पण एकदम इझी पडतात चला आता तवा गरम, गरम करून घेतलेला आहे तवा गरम करून झाल्यानंतर याच्यावर मी तूप घातलेलं आहे मी हे तुपामध्ये करणार आहे तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता आता मी हे कमी तुपामध्ये करणार आहे किंवा कमी तेलामध्ये करणार आहे तुम्ही हे जास्त तूप किंवा जास्त तेलामध्ये पण डीप फ्राय करू शकता तर ते चांगलं तेल तापलं तूप चांगलं तापल्यानंतर मी याच्यामध्ये हे दोन चमचे बॅटर घातलेलं आहे आणि पचरवून घेतलेलं आहे खूप पातळ नाही आणि खूप जाडपण नाही एक मध्यम आकाराची ही मध्यम आकाराचा मालपोळा पसरवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवून हे व्यवस्थित एका बाजूने भाजून घ्यायचं खूप जास्त हाय गॅस फ्लेमवर हे भाजून नाही घ्यायचं तर एक दोन मिनटं चांगली अशी एक बाजू भाजून घ्यायची खूप झटपट होणारा हा पदार्थ आहे सणासुदीला गोडाचं काय करू असा प्रश्न पडला तर पटकन अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा पदार्थ होतो आणि चवीला आपण तितकाच अप्रतिम लागतो तर एक बाजू अशी एक दोन मिनिटानंतर मी परतवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि दुसरी बाजू पण आपल्याला तशीच व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवर छान हो, अशी दुसरी बाजू पण मी भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी दुसरी बाजू पण भाजून झालेली आहे हे बघा आणि बघू शकता तुम्ही खूप छान असा मालपोळा तयार झालेला आहे एकदम सुंदर असा मालवणी पद्धतीतला हा मालपोळा तयार झालेला आहे खूप सुंदर असे मालपोळे तयार होतात तर रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू